चलो क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. आर आर रायडर्स वहाळ संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले ते शैलेश स्मृती इलेवन तरगर. आज संपूर्ण दबदबा राहिला या तरगर संघाचा. धीरजी ओळेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला समीर शेठ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आर आर रायडर्स वहाळ. पाहूया कशा पद्धतीने इथं रणनीती आखली जाईल. प्लेयर प्लेईंग इलेवन आपण पाहूया या टीमची. तिसऱ्या मॅचमध्ये संचित चिरलेकर बाहेर आहे, ओमकार कोळी बाहेर बसलाय, बाकी प्लेईंग इलेवन प्रथमेश, रितेश, नीरज म्हात्रे, विनय कोळी, कुणाल कोळी, गौरव मोकल इन आहे, प्रयास कोळी, त्यानंतर रितेश मडवी, त्यानंतर प्रशांत ढोलकर, आकाश मडवी आणि सुजल घरत. ही प्लेईंग इलेवन आपल्याला पाहायला मिळेल आर आर रायडर्स वहाळ टीमची. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शैलस्मृती इलेवन तरगर संघ. मयुरेश कोळी आणि अनिकेत पाटील प्लेईंग इलेवनच्या बाहेर आहेत, बाकी स्क्वॉड तुम्ही पाहू शकता. अनिकेत कोळी, रोहन कोळी, रणजित कोळी, हितेश कोळी, अविनाश ढोलकर, बंटी ढोलकर, सागर कोळी, विनोद भगत, सागर मडवी, स्मित पारगावकर, स्वप्नील मडवी हे प्लेईंग इलेवन दोन्ही टीमचे घेऊन सज्ज झालेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा विजयाचा प्रवास सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न मात्र असेल. अनिकेत म्हणाला मगाशी ही विजयाची मालिका मात्र अशी सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोळीला इन एनी हाऊ कंडिशन विजय आवश्यक आहे, लढावं लागेल, काम गाळावं लागेल या कडकडत्या थंडीमध्ये. पाहायला गेलं तर नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल या मॅचमध्ये, यात तीळ मात्र शंका नाही आहे. एक चांगलं क्रिकेट या मॅचच्या निमित्तानं मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. पहिलं षटक घेऊन विनय कोळी तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, समोर मारलाय, अगदी लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. पहिल्याच बॉलवर मात्र दमदार सुरुवात केली ती फलंदाज अनिकेत कोळीना षटकारानं. पहिल्याच बॉलवर मात्र भव्य स्वागत केले ते विनय कोळीचं. लोवा फुल टॉस बॉल मिड ऑनच्या वरतून टोलवलाय, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अनिकेत कोळीच्या बॅट मधून येतोय खणखणीत असा चौकार. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिकेत कोळीसाठी. आज 102 धावा कंप्लीट करतोय, सुपर बॅटिंग, जोरदार टाळ्यांचा आवाज. 100 धावा आज मात्र पूर्ण केल्या आजच्या रात्रीमध्ये या फलंदाजाना अनिकेत कोळी. मोहा कोळीवाडाचा फलंदाज परंतु काय खेळलाय आज, मात्र त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडलाय, धावांचा रतीब मांडला या फलंदाजाना. पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात मात्र केले. ओव्हर द स्टंप्स चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र अगदी यॉर्क पाहायला मिळाला, वाईड यॉर्क चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता परंतु सन्मान दिला चेंडूला. डॉट बॉल दोन मोठ्या फटक्यानंतर मात्र विनय कोळी थोडस कमबॅक करत असताना हा निर्धाव चेंडू आलाय. 102 धावा आजच्या रात्रीमध्ये त्याच्या बॅटमधून निघाल्यात आणि अजूनही नाबाद आहे हा फलंदाज. आजच्या रात्रीमध्ये कोणत्याही गोलंदाज त्याला बाद करू शकलेला नाहीये हे त्याच्या खेळीचं वैशिष्ट्य. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थोडासा गतीनं बीट जरूर झाला होता परंतु रन इथे कम्प्लीट झाले लेग बायच्या स्वरूपामध्ये, अवंतरच्या स्वरूपामध्ये. ही धाव येते, धावसंख्या 1 पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 रन्स ऑन अ बोर्ड. फार मोठी मेहनत करत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी UNPL कमिटी. चांगली स्पर्धा खरं तर पाहायला मिळते, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, समोर फलंदाज आता मात्र सागर कोळी. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिले, स्क्वेअर लेग कडून बॉल चालला, डीप मध्ये बॉल जाईल, सीमा रेषा पार. सागर कोळीच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर, 15 रन्स ऑन बोर्ड नाव.
पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. सागर कोळीच्या बॅट मधून धमाका षटकार. केले पहिल्या चोर मध्ये विनय कोळीला प्रचंड मार बसलाय. तब्बल 21 जावा खर्च कराव्या लागल्यात. 21 विदाउट लॉस. मोठा आत्मविश्वास वाढला या टीमचा. शैलस्मृती 11 तरगर. खरं तर आज कॅप्टन नॉक्स पाहायला मिळाला. आणि जेव्हा आपण म्हणत असतो कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि तो लढलाय, आणि जेव्हा कर्णधार लढतो ना, बाकी सगळ्याच खेळाडूंच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा, वेगळी शक्ती मात्र एकवटते. आणि तेच मात्र चित्र तिसऱ्या मॅचमध्ये त्यांच्या पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये विनय कोळीवर मात्र आक्रमण 21 जाबा खर्च केल्यात. कॅप्टनला यावं लागलंय. प्रथमेश कोळी दुसरं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होईल. कम बॅक करावं लागेल आर आर रायडर्स वहाल टीमला. फुल टॉस होता. फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार. बॉलला फेकून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. प्रथमेश कोळीचं सुद्धा स्वागत केलंय अनिकेत कोळी ना. चेसिंग करण्याचा निर्णय घेतला प्रथमेश कोळीनं. खरं तर इन्फॉर्म बॅटर आहेत आणि सगळेच. आणि आज मात्र अनिकेत कोळी बाद झालेला नाहीये. लढतोय एकटाच. थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशा चुकली. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू पंचानं स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन दबाव आहे आर आर रायडर्स वाळवर. प्रथमेशला काहीतरी करावं लागेल. मॅजिकल स्पेल इथून मात्र हाताळावं लागेल. एक दोन विकेट्स घेण्यात आल्या तर मात्र या मॅचमध्ये कम बॅक करता येण्यासारखं आहे. इथे पहा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय. तो सरळ पॉईंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव सिंगल रन. धाव संख्या एक ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो आतापर्यंत 29-29 जावा. चांगली सुरुवात मात्र करण्यात आले ती शैलस्मृती 11 तरखर टीम कडून. धीरजी ओळेकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र बन्नट फॉर्म मध्ये आहे. अनिकेत कोळीचं योगदान कमाल केले या खेळाडूनं. आज संपूर्ण रात्रीमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जवळजवळ 109 धावा आतापर्यंत आल्यात. पहा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे रन घेता आलेली नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. प्रथमेश कोळीकडे व्हेरिएशन्स आहेत. तीच गोलंदाजी करत असताना तो पहिलाच बॉल फुल टॉस जरूर पडला होता त्याच्याकडून, परंतु त्यानंतर मात्र सावरले आणि पुन्हा एकदा लईमध्ये परतत असताना प्रथमेश कोळी पुन्हा एकदा फुल टॉस. बॉल जास्त उंच गेलाय. पाहूया इथे संधी आहे. जेल टिपण्याचा प्रयत्न मात्र झाला, परंतु नाही पोहोचू शकला. बॉल एक टप्प्यानिशी जाईल सीमापार. 4 धावांकरता चौकार. यस अंपायर. चौकार आहे. चला 4 धावीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 33-33 रन्स ऑन बोर्ड नाव. 33 जावा. शॉर्ट ऑफ लेंथ. इथे फटका फसलाय. प्रथमेश थोडासा अडकला होता, परंतु तदनंतर मात्र हा जेल टिपला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. सागर कोळीची खेळी संपुष्टात. पहिला धक्का शैलस्मृती 11 तरखर टीमला. गरज होती ब्रेक थ्रूची आणि तो मात्र मिळवून दिला कॅप्टन प्रथमेश कोळीनं. कम बॅक करावा लागेल. जरी पहिल्या काही चेंडूंमध्ये धावा आल्या असतील, परंतु काहीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आर आर रायडर्सला या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे. अन्यथा मात्र UNPL चे रस्ते बंद होतील. पुढच्या पर्वाची, 6व्या पर्वाची कदाचित वाट पाहावी लागेल या टीमला. आणि त्यासाठीच पाहावं लागेल तर डू ऑर डाय अशी सिच्युएशन मात्र या टीमसाठी असणार आहे. अविनाश टोलकर येतोय. गणेशपुरीचाच फलंदाज समोर गणेशपुरीचाच गोलंदाज. दोघही एकाच संघामधून खेळणारे खेळाडू, परंतु आता मात्र आमने सामने UNPL मध्ये पाहायला मिळतील. क्षेत्रक्षणामध्ये बदलाव केला जातोय, कारण माहिती आहे प्रथमेश कशी गोलंदाजी करतोय. प्रथमेशला माहिती आहे अविनाश कोणत्या क्षेत्रामध्ये खेळू शकतो.
आणि हाच विचार करते ते क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय ओव्हर द विकेट न अविनाश या वेळेस मात्र हलक्या हाताने पाकवर स्क्वेअर लेग कडे थोडासा वळवण्याचा प्रयत्न चेंडूला केला होता. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा लागल्या त्या एक गडी बाद तब्बल 33 धावा 33 लॉस ऑफ वन विकेट. आल्या दोन ओव्हर्स मध्ये. थँक यू रिजी सँडी. खर तर स्पर्धेची रंगत वाढवत असताना क्रिकेट विथ म्युझिक डीजे सँडी आणि त्यांची संपूर्ण टीम असली की प्रत्येक स्पर्धेला तुम्हाला आनंद मिळेल. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, धन्यवाद देऊया. त्या UNPL 5व्या पर्वाला मात्र 4 छान लावत असताना संपूर्ण टीम. तिसरं षटक गोलंदाजी मार्फत सुजल करत येतोय. वहाळचा डावखुऱ्या त्याचा गोलंदाज यावेळेस मात्र समोर खेळला हा फटका विनाश लॉंग ऑन कडे सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडंसं ब्रेक लाभावा लागेल या धावसंख्येला. थोडंसं अंकुश घालणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये विनय कोळी प्रचंड महागडा ठरला. थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र केला परंतु दोन फुल टॉस बॉल प्रथमेशने केला आणि त्याच्यावर मात्र दोन मोठे फटके आले. इथे सुजल घरतला पहिल्या मॅचमधली बॉलिंग आठवावी लागेल. काय बॉलिंग केली होती याच्याच गोलंदाजीच्या जोरावर मात्र सामना टर्न झाला होता. शॉर्ट ऑफ लेंथ पूल केला यावेळेस मात्र परंतु थोडासा मिस टायमिंग झालाय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडलाय. फलंदाज होईल बाद. दुसरी सफलता RR रायडर्स वहाळ टीमला. अविनाश ढोलकर 0 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मान फ्रॉम तरघर स्मित पारगावकर यंगस्टर उदयन मुख्याडू आहे. चांगलं टॅलेंट मात्र स्मित पारगावकर कडे आहे. सुजल घरतला सफलता मिळाले. एक चांगलं षटक आवश्यक आहे या सिच्युएशनला प्रथमेश कोळीला आणि ते कार्य करावं लागेल. इथून मात्र सुजल घरतला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. नवीन बॅटर स्मित पारगावकर साठी नेक्स्ट बॉल. पहा ऑफस्टंपच्या बाहेर निघून कटकण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अपील पाहायला मिळते आणि रेफर केले. तिसऱ्या पंचाची मदत मात्र स्टंपिंग या डिसिजन साठी घेण्यात आले. पाहूया चेक केलं जाईल PTC लाईव्हच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील परंतु तोपर्यंत खूप चांगली स्पर्धा खरं तर UNPL कमिटीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अमरजी पाटील, अमरजी कडू, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर सुधीर शेठ ठाकूर, रोशन शेठ म्हात्रे, संपूर्ण टीम. सगळ्यांचीच नावं पटकन घेता येणार नाही आहेत परंतु सचिन शेठ घरत असतील, मनोजजी नाईक असतील, किरजी ओळेकर असतील, प्रत्येकांचं मात्र फार मोठं सहकार्य. प्रमोदजी कडू असतील, सगळ्यांचीच नावं एखादा राहू शकतं आमच्याकडून परंतु ही संपूर्ण टीम वर्क आहे आणि एक चांगलं टीम वर्कच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. यम भाई यांचं सुद्धा फार मोठं योगदान. आमचे बाळकृष्ण मामा बघत पहा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. इथे नॉट आउट कॉल स्क्रीनवर दाखवलं. PTC लाईव्हच्या कॅमेरामनचं सुद्धा आपण कौतुक करूया. परफेक्ट डिसिजन तुमच्या स्क्रीनवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. सुचल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता यावेळेस मात्र पूर्ण फसलाय स्मित पारगावकर. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. तो अँगल आहे त्या अँगलच्या विरोधामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर. रिव्हर्स स्वीप हे अत्यार आहे
परंतु तो कनेक्ट झाला तरच फटका चांगला वाटतो. आणि प्रत्येक वेळेला कनेक्ट होईलच असं नाही, कारण या फटक्यावर तुम्हाला टाइम सुद्धा करावं लागतं. आजकाल लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा वेगवेगळ्या आयडियानं मात्र बॅटिंग करता येऊ शकतं, त्याच आयडिया वापराव्या लागतील. पहा इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळला हा फटका, याच बद्दल आपण चर्चा करत होतो. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चार धावान करता चौकार. आणि आता मात्र थोडासा शफल क्रॉस झाला होता अगोदरच्या चेंडूवर. आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर निघून कटकण्याचा प्रयत्न, तदनंतर आपण पाहिलं रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, परंतु आताचा प्रयत्न मात्र बरोबर होता. ऑफस्टंपच्या बाहेर निघाला आणि तदनंतर मात्र फाईन स्ट्रोक पाहायला मिळाला तो पारगावकरच्या बॅटमधून चौकारानं. टीमची टोटल मात्र पुढे सर्कल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावर, 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सुजल पुन्हा एकदा, सुजलला पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेस मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल निर्धाव चेंडू जी सांगता, परंतु एक चांगलं षटक आर आर रायडर्स महा टीम म्हणून, कारण या ओव्हरमध्ये सुजल घरत न दिल्यात, फक्त आणि फक्त 5 धावा आणि कम बॅक करतोय आर आर रायडर्स वहाळ संघ. आणि कम बॅकचे संकेत मात्र दिले, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 2 गडी बाद 38 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, लगेच प्लीज प्रोसीड करा. बॅटमन षटकार मारी दूर दूर षटकार मारी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 38 धावा. योगेश वाघ विनोदी समालोचक आहेत पालघर जिल्ह्यामधील, आणि त्यांचा आवाज अंपायर्सवर सुद्धा एक गाणं आहे. कुणाल कोळी येतोय गोलंदाजीसाठी, चौथ्या षटकाची जबाबदारी. थोडं स्पीडअप करा टीम आर आर. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, आता मात्र 3 ओव्हर्सनंतर 38 आल्यात. प्रथमेशनं 12 दिल्या, परंतु सुजलनं फक्त 5 दिल्यात कमबॅक केलंय या मॅच मध्ये. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या वरतून टोलवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा पार चौकार. चौकार अनिकेत कोळीच्या बॅटमधून मात्र निघणाऱ्या चौकारानं टीमची टोटल 42-42 वर. आज या फलंदाजाला मात्र रोखणं कठीण झालंय गोलंदाजांना, अक्षरशः गोलंदाजांची भंभेरी उडवली या फलंदाजानं. सपाटून मार खावा लागल्या प्रत्येक गोलंदाजांना, आणि आजच्या रात्रीमध्ये हा खेळाडू अजूनही पाहायला गेलं तर नाबाद आहे. काय बॅटिंग केलंय, दर्जेदार खेळ. दिवस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र हाणून पाडलाय तो कुणाल कोळीनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, नेक्स्ट मॅच आहे गव्हाण योद्धाच आणि निलेश इलेव्हन जावळे विनर्स. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहेत गौरव, त्या ठिकाणी थ्रो आलाय तोपर्यंत फलंदाज. मात्र बरा शॉट होता, अर्ध्या पिचवर होता, इथे मात्र बॅटर आउट होईल. तिसरी सफलता अर्जित करेल आर आर रायडर्स वहाळ. स्मित पारगावकर यावेळेस मात्र 4 धावा काढून तंबू मध्ये दाखल. विनोद भगत इन एट नंबर 5, डेंजरस प्लेअर आहे, दिग्गज अष्टपैलू खेळाडू फ्रॉम कोंबड भुजे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि पाहायला गेलं तर ही जोडी टीमची बलस्थानं आहेत. रिवर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मात्र केलाय, आणि पुन्हा एकदा प्रयत्न मात्र हाडून पाडलाय कुणाल कोळीचा हा चेंडू.
शॉर्ट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अनिकेत कोळी वारंवार तो प्रयत्न करतोय, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र अपयश येताना त्याला दिसेल. समोर मारला यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे, एक टप्प्याने शी बॉल येईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच जाव, सिंगल रन, धावसंख्या एक ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 44-44. कंट्रोल पाहायला मिळालाय आर आर रायडर्स वहाल टीम कडून. जबरदस्त कमबॅक केलं या मॅच मध्ये. सुरुवातीला असं वाटलं होतं किती धावा पाहायला मिळतील. अनिकेत सुद्धा मैदानामध्ये आहे, परंतु त्याला सात मात्र साजेशी मिळालेली नाहीये. अविनाश स्मित लवकर बाद झाले, विनोद बघत आहे. फुल टॉस बॉल, टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये, संधी आहे. जेल टिपलाय फलंदाज बाद, विनोद बघत परतीच्या प्रवासाला. पहिल्याच बॉल वर खातही उघडू दिलं नाही कुणाल कोळीनं. शून्यावर होतोय बाद. कमबॅक केलं या मॅच मध्ये आर आर रायडर्स वॉल टीमनं. संकटकाळी सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आकाश मडवीनं, कारण बराच उंच गेला होता. चिक्कार वेळ हवेमध्ये लोंबकळत होता हा चेंडू, आणि शेवटपर्यंत मात्र चेंडूवरची नजर त्यांनी काही हलू दिली नाही, आणि खूप चांगला झेल. विनोद भगत बाद झालाय शून्यावर, आणि इथे मात्र कमबॅक. चार ओव्हर्समध्ये धावा आता मात्र 44 पाहायला मिळतात चार फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या विनय कोळीच्या, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे. द ग्लोरियस अनसर्टन्टी, आणि अनिश्चितता कायम मात्र या खेळामध्ये आस्थागायत कायम आहे, आणि म्हणूनच या खेळातली रंजकता मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. उगाचच नाही मोठ्या संख्येनं मात्र क्रीडा रसिक एवढ्या मोठ्या संख्येनं क्रीडांगणावर या खेळाला पाहण्यासाठी येतात, तेवढेच प्रेक्षक मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ क्रिकेट, आणि सगळेजण क्रिकेटचा एन्जॉय करतात. उपस्थितांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. UNPL च्या निमित्तानं मात्र जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. चौथ्या शेवटच्या षटकाकडे रितेश मडवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नाव्याचा गोलंदाज आहे, परंतु समोर अनिकेत कोळी अजूनही मैदानामध्ये आहे. रोहन कोळी त्याच्या साथीला आलाय. अनिकेत कोळी याही मॅच मध्ये मात्र नाबाद राहणार का याची चर्चा मात्र जास्त आहे. शेवटचे सहा चेंडू, प्रमोदजी कडू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जात असताना थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, आणि लगेच संधी मिळाली. रनआउट होईल, परंतु स्ट्राईक रोटेशन ही सध्याच्या घडीला फार महत्वाची गोष्ट आहे. रोहन कोळी एकही चेंडू न खेळता डायमंडचा शिकार, शून्यावर मात्र परतलाय. चेंडूच खेळायला मिळाला नाहीये. आणखीन एक सफलता धावचीच्या स्वरूपामध्ये आर आर रायडर्स वॉल टीमला. फील्ड क्लीन एकदम, अगदी सरफेस आपण पाहिलं, बऱ्याच वेळा रोलिंग झाले मैदान, त्यामुळे आउटफील्डला कोणी दोष देऊ शकत नाहीये. परंतु आज गौरव थोडासा गडबडतोय क्षेत्ररक्षणामधून, थोड्याशा चुका झाल्यात त्याच्याकडून. हो स्लोवर होण होता, पॅकफुटला जाऊन स्लॅश केला, स्क्वेअर कटचा फटका, बॉल जाईल कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू सीमा पार, चौकार. मालीची बॅटिंग मात्र करतोय अनिकेत कोळी, क्लास बॅटिंग परफॉर्मन्स. प्रत्येक मॅच मध्ये मात्र त्याची बॅट बोलले. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्धशतकी खेळी, 65 धावा निघाल्या होत्या त्याच्या बॅट मधून. तदनंतरच्या मॅच मध्ये 27, आणि याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 28 धावा आल्यात. सातत्य कन्सिस्टन्सी राखले. थोडासा चेंज ऑफ पेस होता, स्लोवर बर्न करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. आज रिव्हर्स स्वीपचा बऱ्याच वेळाला प्रयत्न केला अनिकेतनं खरा, परंतु अनिकेत चांगलं समोर खेळतोय. बघाशी काय ड्राईव्ह लगावले त्याने कव्हर्सला, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले आज त्याच्या पॅटमधून. परंतु इथे बऱ्याच वेळेला वारंवार चकताना दिसला रिव्हर्स स्वीपला. आडव्या पॅटनं ऑन साईडला तडाखा, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. अनिकेत कोळीच्या पॅटमधून येतोय, इट्स अ ह्यूज वन सिक्सर.
षटकाराच्या सहाय्याने मात्र शैलस्मृती तरगर संघाचं अर्धशतक धावफलकावर 55 धावा कंप्लीट होत असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. रितेशचा हा बॉल मिडॉनच्या वरतून टोलवलंय, नाही फिल्डर्स मागे आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. पहा क्षेत्ररक्षक त्याच अगोदरच्या चेंडूवर मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सरकवला होता मिडविकेटला आणि मिडॉन तैनात केलं होतं, परंतु अगदी पहा जशी परिस्थिती जशी फील्ड रचना आहे बरोबर त्याच पद्धतीनं मात्र बॅटिंग करत असताना टॅलेंटेड क्रिकेटर आहे अनिकेत कोळी. काय खेळलाय आज मात्र, कमाल केले या फलंदाजानं. ओ यावेळेस मात्र प्लेड ऑन फलंदाज होते बाद आणि अखेरीस मात्र आज संपूर्ण रात्रभर मात्र जो फडफडणारा दिवा होता अनिकेत कोळीचा तो शेवटच्या बॉलवर मात्र विझवण्यात आलाय. एक चेंडू जर व्यवस्थित खेळला असता तर संपूर्ण रात्रीमध्ये मात्र नॉट आउट राहण्याचा एक मोठा पराक्रम मात्र त्याला करता आला असता, परंतु संघासाठी एक मोठा फटका खेळण्यासाठी गेला. इथे पहा थोडासा गती कमी होती आणि त्याचा गतीचा अंदाज आला नाही, प्लेड ऑन झाला, क्लीन बोल्ड बाद होतोय, परंतु अच्छी रात्र मात्र या खेळाडूनं गाजवली, कमाल केले. एकशे 130 धावाच्या रात्रीमध्ये कुठल्या त्या अनिकेत कोळीनं सुपर बॅटिंग परफॉर्मन्स क्लास, कमाल केले, कमाल केले या फलंदाजानं. 130 सगळ्याच मी तर म्हणेन खेळाडूला सुद्धा इशारा दिलाय वेगळ्या पद्धतीनं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहू शकता 59-6. विनय कोळीचं षटक महागड, एक षटक आपण पाहिलं होतं. एकवीस जावा दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 5, चौथ्या षटकामध्ये 6, पाचव्या षटकामध्ये 15. तब्बल 59 विनय कोळीच्या षटकामध्ये 20 नाही ते 21 आहेत पहिल्या षटकामध्ये, करेक्शन. 60 धावांचं टार्गेट मात्र ठेवण्यात आले, 60 रन्स करायचे आहेत, करा अथवा मरा. ही परिस्थिती असेल ती आर आर रायडर्स महाडवर, जे काही करायचंय ते आता मात्र येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये सर्वोत्तम खेळ प्रथमेशला करावा लागेल. आजपर्यंत अनेक मैदानावर मात्र त्यानं सर्वोत्तम खेळ केलाय, परंतु इथे संघाची जबाबदारी वेगळी आहे. UNPL आहे, उल्वान नोड प्रीमियर लीग मध्ये मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे, ही लढाई आहे प्रतिष्ठेची, सन्मानाची, आणि या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रथमेश कोळीला एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. 60 धावा करायच्यात रात्रीमध्ये, या धावा सोप्या नाहीयेत, त्यासाठी एका प्रमुख फलंदाजाला उभं राहावं लागेल आणि खास करून प्रथमेशला कॅप्टन नॉक खेळला तरच मात्र हे सारं काही शक्य होईल. 60 धावा करायच्यात, एक चांगली मॅच रंगेल शेवटच्या बॉल पर्यंत, कदाचित थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पाहत्रा PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि जसा दुसऱ्या इनिंगचा खेळाला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील जयजी भोसले सर, तत्पूर्वी गमाण योद्धाच आणि निलेश शिलेवन जावळे विनस जोडीचे कॅप्टन. आपण लगेच या, टॉस केला जाईल, चला लवकर या, अगोदर सुद्धा आम्ही अनाउन्समेंट केली होती आणि जर लवकर आले नाही तर मॅच कमी षटकांची खेळवली जाईल. संकेत आम्हाला आयोजकांकडून येतात. शिस्त फार महत्वाची या स्पर्धेमध्ये आणि ती आपल्याला राखायची आहे. जाऊया दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया पुन्हा एकदा जयजी भोसले सरांचा आवाज. थँक्यू. टीमचे कर्णधार टॉस करण्यात येईल पुढील मॅचचा, गव्हाण योद्धा आणि निलेश इलेवन जावळे विनस उपस्थित व्हा. काही क्षणामध्ये आपण टॉस करणार आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे 60 धावसंख्येचं,
अर्थात प्रतिषटका गणिक या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक असणारा आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार केला तर 12 धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं असं म्हणता येऊ शकेल कारण जिथे रजनी क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये जिथे या धावसंख्येचा पाठलाग करणं हे तितकंसं सोपी आव्हान नसणार आहे. उल्वेनवड प्रीमियर लीग 2023-24 हा अभूतपूर्व सोहळा सिल्वर ट्रॉफी आपण पाहतोय अनुभवतोय. समीरजी पाटील साहेब यांच्या मालकीची असणारी टीम या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी RR रायडर्स बहाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. लक्ष मोठं असणार आहे या सामन्याच्या दरम्यान. तर उल्वा नोड प्रीमियर लीग 5 पर्वासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई संचालक सन्माननीय भाई राजेंद्र पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली. त्यांचा आम्ही मनाच्या अंत्यकडापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच राजेंद्रजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती विनोद भगत सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती प्रयास कोळी बहारचा हा खेळाडू, गणेशपुरीचा खेळाडू प्रथमेश कोळी नॉन स्ट्राईक एंड वरती, तर कोमड भुजेचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती विनोद भगतला आपण पाहतोय. आज बॅकने तितकीशी छाप सोडू शकला नाही बॅटिंग करत असताना. लोअर फुलटोस एक्सा कबरला, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केलेला हा स्ट्रोक, सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. नुकताच टायगर 3 या सिनेमा आला आणि त्याची एक ओळ मला आठवली. आतिषबाजी सुरू आपने किती खतम हम करेंगे. प्रयास कोळीने जरूर हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय, सुरुवात तुम्ही केली आणि आता आम्ही शेवट करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रयासच्या बाटमधून येणारा हा चौकार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला हाफ आर्म पुल करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू मिळेल या धावा चेंडूवरती मिळतील त्या 4 चौकार. दोन्ही बाजूला मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजीसाठी जाणला जाणारा छोटे खाणीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळी करत असताना पाहायला मिळतोय. संघाला एक आकर्षक अद्भुत अविश्वसनीय सुरुवात इथे प्राप्त करून दिली आहे. प्रयास कोळी 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. 12 आस्किंग रन रेटने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषेच्या बाहेर शकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. प्रयास कोळी सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले आहेत. आत्मविश्वासाने भरलेला खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्या षटकापासूनच आक्रमक धोरण त्याने केलंय. पहिले 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑफ साईड ऑन साईड आणि तदनंतर डाऊन दी ग्राउंड अर्थात परिपक्वता ह्या खेळाडूकडे तितकीशी ठासून भरली आहे. आत्मविश्वासाने तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करण्यात येत आहेत विनोद भगत. आता मात्र त्याला मनामध्ये त्याच्या मनामध्ये काहूर माजवणारी ही बॅटिंग पाहायला मिळते. डॉमिनेट केलाय बॅटर्सने. पुढचा बॉल उजवे यशीच्या बाहेर इथे मात्र पाहायला मिळाला. आता मात्र सूर्ग बसलाय गोलंदाजाला. व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये यशस्वी राहिला विनोद भगत. व्हाईट यॉर्कर चांगल्या रीतीने हाताळतो. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा त्याने नेहमीच घेतलाय. उंची चांगली आहे. हॅम ॲक्शनने तो गोलंदाजी करतो. परंतु पहिले 3 चेंडू हे फलंदाजाच्या पथ्यावरती पडले आहेत. पुढचा बॉल उजव्या गेसीच्या बाहेर पुन्हा एकदा दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ड्राईव्ह चांगल्या रीतीने कबड्ड ड्राईव्ह असेल या चांगल्या रीतीने खेळत असताना खेळाडूला आपण पाहिले.
आणि या वेळेला देखील स्क्वेअर ड्राय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जबरदस्ती एकेरी धाव येत असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोचती आहे. ती 15 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अर्थातच जिथे 15 धावा धावफलकावरती आहेत 45 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल 12 च्या करंडेडने धावा यायला हव्यात. ती धावगती गाठण्यात आली आहे. बॅकफुटला येत असताना एक्स्ट्रा कव्हरला केलेत. सेन्सिबल क्रिकेट. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो, हे मूल मंत्र अंगीकारत असताना बॅटिंग करत असताना प्रथमेश कोळीला आपण पाहतोय. कारण त्याला ठाऊक आहे जी धावगती हवी होती ना ती आली आहे. 12 बनायला हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये, इथे आल्या त्या 16. 44 ची आवश्यकता आहे. येणाऱ्या षटकांचा खेळ शेष आहे. ते 4, 24 चेंडू आणि 44. आता मात्र आस्किंग रन रेट बदललाय. 11 च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण ऐकू एक मधुर संगीत. प्रेक्षक वर्गाला आपण आव्हान स्क्रीन पाहतोय. स्पर्धेचा आणि या मैदानाच्या आतमधून या मैदानाचा या स्पर्धेचा मॅचचा आनंद लुटत असताना गुलाबी थंडी आहे, परंतु गुलाबी थंडीचा मजा ही काहीच और असते. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाज अविनाश डोळकर. पुढचा बॉल डाऊन डी ग्राउंड खेळलाय. चेंडू मात्र सरळ ड्रॉल होत असताना साईड स्क्रीनच्या अगदी समोर पहिल्या बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ठोकलाय हा चौका. आर ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीयेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइड ला स्लॉग स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश कोळी सेट ऑन फायर. ठोकलाय हा चौकार. अपना टाइम आएगा. बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. अपना टाइम आएगा. प्रथमेश कोळीने पूर्वार्धामध्ये जणू काय हेच म्हणाला होता. उत्तरार्धामध्ये तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे 24 आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. खेळाडू क्रमांक पहिला. एक मोठी मासी जायला अडकली आहे. प्रथमेश कोळी बाद. इथे बकासूरने नव्हे तर अविनाश डोलकरने बाजी मारली आहे. महत्त्वपूर्ण क्षणाला विकेट प्राप्त करून दिली. आवश्यकता होती विकेटची आणि विकेट टेकर गोलंदाजाने विकेट प्राप्त केली आहे. अविनाश डोलकर ऑन अ स्क्रीन आपण रिप्ले पाहतोय. 225 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. चला कॅप्टन येत नसतील तर संघ मालकांमध्ये आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे संघ मालक कॅप्टन यायला तयार नाहीयेत, त्यामुळे संघ मालकांकडे आपण जाऊया. चोवीस ता एक हा चेंडू आपण रिप्ले पाहतो. ऑन अ स्क्रीन कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु फॉलो केलं होतं बॅटरला. कौतुक करेन मी गोलंदाजाचं अविनाश. संघनायकांबरोबर टॉस केला जाईल असं म्हणतात. प्रसाद धावत आलाय टॉस साठी. दोन्ही संघांचे खेळाडू येत असताना पाहायला मिळाले. दोन्ही संघाला इम्पॉर्टंट आहे हा सामना आणि हे कॅल्क्युलेशन असतं हे प्रीमियर लीग स्पर्धांचं. पुढचा बॉल
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कुणाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट फाईन लेग अगदी वाईड नाही आहे तर जवळ पाहायला मिळतोय. ही एक रणनीती आहे, प्री प्लॅन नुसार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना अविनाशला आपण कौतुक करायला हवं. फाईन लेग पहा किती जवळ उभा आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, लपेटला, ऑन साइडला पाठवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. गोलंदाजांना हवी ठरू द्यायचं नाहीये. कर्णधाराने एक मूलमंत्र इथे प्रत्येक खेळाडूला दिलंय असंच म्हणावं लागेल. प्रथमेश कोळीने सांगितलं प्रत्येक खेळाडूला हवी ठरू द्यायचं नाही या कोणत्याही बॉलवरती. प्रत्येक चेंडू एक मोठा स्ट्रोक आपल्या बॅटमधून आला पाहिजे. आपण डॉमिनेट्स करायच्या प्रतिस्पर्ध्याला आणि आज आपल्याला विजय या मॅचमध्ये मिळवणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज जो जो मैदानाच्या आतमध्ये येतोय ना, कुणाल कोळी पहा मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. काहीतरी त्यांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधली आहे. फलकावरती येते 30-1 खेळाडू बाद. पुढचा बॉल डाऊन ग्राउंड मिस टायमिंग राहिला. एक्सा कबरला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक नाहीये. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावा इथे मिळतील त्या दोन. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. दुहेरी धावे फलकावरती जिथे येत असताना संघाची धावसंख्या 2 वधारेल. षटक संपुष्टात आलंय ते दुसरं. या पण वळू या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धाव फलकावरती धावा आहेत त्या 32 खेळाडू बाद झालाय. तो एक आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये 28 धावसंख्येची 18 बॉलचा खेळ शेष. प्रेझेंटेशन बॉक्स सुधीर शेख ठाकूर साहेबांच्या शुभासे या ठिकाणी. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. एका बाजूला निलेश इलेव्हन जावळी विनर्स, दुसऱ्या बाजूला गव्हाण योद्धाच. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय प्रसाद गरज. प्रसाद निर्णय काय असेल? निर्णय सांगतो ही मॅच झाल्यावर. किती महत्वाची मॅच आहे कारण तुम्हाला सुद्धा डू ऑर डाई सिच्युएशन आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. किती तयारी आहे, किती प्रेशर आहे मॅचचं? प्रेशर खूप आहे पण आम्ही हायर स्कोर करण्याचा प्रयत्न करू. खूप सारे शुभेच्छा असेल. तुम्हाला मॅच सुरू आहे तर टॉस जिंकलाय तो प्रसाद घरत ना निलेश इलेव्हन जावळी विनर्स. निर्णय त्यांचा बाकी आहे, पेंडिंग आहे. तुर्तास जाऊया आपण करंट मॅचकडे. जोडले जातील जयेश भोसले सर. 18 चेंडू आणि 28 आवश्यकता. 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता राहणार आहे मॅचच्या दरम्यान. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. मॅन इन पिंक जर्सी दोन्ही संघ या मॅचकडे आस लावून बसले आहेत. सामन्यामध्ये या सामन्यामध्ये काय होतं याच्यावरती भवितव्य असेल पुढील सामन्याचं. इम्पॉर्टन्स राहतात. अगदी प्रीमियर लीग ह्या जो क्रिकेटच्या स्पर्धा आहेत ना, ह्या फार मजेच्या गोष्टी जाऊन देऊन जातात. पाहना उल्वेनोड विभागामधील 16 गावं आज एकत्रित खेळत आहेत. एकत्रित संच बांधण्यात आला आहे आणि ज्याचा संच चांगल्या रीतीने कामकाज करेल ना, किंबहुना ज्याचे खेळाडू 11-11 चांगल्या रीतीने कामकाज करतील तोच जिंकेल. त्याच्यामध्ये तुमच्या कागदोपत्री किती मोठी नावं आहेत ही पाहत कोणी बसत नाही. इथे दिलूस्कूप करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला बॉल या षटकातील थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट होती. क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. अनेक मोठी नावं तितकंसं चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून होत नाही परंतु अगदी त्याच वेळेला ना नौके खेळाडू चांगल्या रीतीने प्रदर्शन करतात. ज्यांचा संच चांगला, ज्यांचे खेळाडू एकत्रितपणे चांगल्या रीतीने जे प्रदर्शन करतात ते नेहमीच विजेते होत असताना प्रीमियर लीग स्पर्धांमधून आपण पाहिलंय. या मॅचमधून देखील तसंच काहीसं घडत असताना पाहायला मिळेल का? आपल्या संघाचा फौज फाटा ज्या संघाने चांगल्या रीतीने सुसज्जित केला, या वेळेला स्लॉटमध्ये पाठवला, सेकंड प्लॉट मध्ये ठोकला हा षटकार. रोहन कोळीने पुढ्यात टाकलेला हा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला ठोकला हा षटकार. कुणाल कोळी चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. अगदी तो स्पिनरच्या वरती हावी ठरत असताना पाहायला मिळाला. स्पिनरचे बॉल तो चांगल्या रीतीने रीड करतो.
कोणता फुलर लेनचा आहे, कोणता दुसरा आहे, कोणता फ्लिपर बनाय, कोणता कमी गतीने टाकलाय, कोणता टॉस केलाय, या साऱ्या गोष्टी चांगल्या रीतीने पाहायला मिळतात त्या कुणाल कोळीच्या बॅटिंगमध्ये. वैविध्यपूर्ण अशा रीतीची बॅटिंग तो करू शकतो आणि खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी गव्हाणचा असणारा हा खेळाडू कुणाल कोळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी कोणतीही सीमारेषा मोठी नाही आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, चॉप केला ऑन साईडला हलक्या हाताने, फ्लिक केला होता डीपमधून क्षेत्ररक्षक येतो, एकदाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि यशस्वी इथे धावा प्राप्त करण्यात असताना पाहायला मिळाला. कुणाल कोळी सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी षटकार आणि चौकारांमध्ये डील्स देखील करतो, परंतु अगदी त्याच वेळेला मी सिंगल्स आणि डबल्सही घेऊ शकतो. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडते, धावफलकाभरती धावा आहेत, तसं त्याच्याकडील 41 आवश्यकता 19 धावसंख्येची चेंडू तुमच्याकडे आहेत ते 14. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोहा आवरता आला नाही बॅटर्सला, फ्लाईट दिली होती, वळण घेण्यामध्ये यशस्वी राहिला हा चेंडू. रोहन कौतुकास्पद कामगिरी त्याची राहिली, रिप्ले आपण पाहतो, रोहनचा हा बॉल फ्लाईट दिली, पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु वळण घेतलेला हा बॉल गरकन गिरकी घेतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्ध. बारा बॉल 13 आवश्यकता, 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता मॅचमध्ये राहणार आहे. आणखीन येणारे 12 चेंडू 13 धावा, आस्किंग रन रेट 6.50 धावगतीने धावा गोळा करायच्या, 47 धावा धावफलकाभरती पाहायला मिळत आहेत. नीड्स आपण ऑन स्क्रीन पाहतोय, रिक्वायर्ड रन रेट्स ऑन अ स्क्रीन पाहायला मिळत आहे. आवश्यकता असणाऱ्या या धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायची आहे, कौतुक करावं लागेल अर्थातच कुणाल कोळीचे. तो जिथे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आला, परंतु गव्हाण गावाचा ह्या ब्रँड ठसा त्याने आपल्या खेळीमध्ये उमटवलाय. गोलंदाजी मार्कवरती रजित कोळी, मोहा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. 40+ हा खेळाडू आणि या गोलंदाजाने आपली चुणूक, आपली छाप, आपली कलात्मकता त्याने इथे सादर करत असताना तो पाहायला मिळालाय. आता मात्र याच अनुभवाची आवश्यकता आहे संघाला आणि त्या अनुभवाच्या जोरावरती तो संघाला मॅचमध्ये पुनरागमन करून देईल का. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही, आपण नेहमी म्हणतो ना धावायला दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. येथे उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल का, पंच शहा निशा करतायत. तदनंतर सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. अभांत चेंडू येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडती आहे, धावफलकावरती धावा जिथे धावून पोहोचतात 48-12 आवश्यकता, 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत, 48 आवश्यकता. पुढचा बॉल इथे फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराला संघाची धावसंख्या 4 वधारत असताना जाऊन पोहोचते, 52 आहेत, अर्धशतक कंप्लीट केलंय. आघाडीचा फलंदाज प्रयास कोळीच्या पद्धतीने बॅटिंग तो करतोय. वहाळचा हा खेळाडू चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे, शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे हे त्याने दाखवलं. यावेळेला तेच प्रयत्न पाहायला मिळाले, आडव्या बाटने ऑन साईडला हलक्या हाताने खेळलाय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो, एकेरी धावीतून अर्जित करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 53 धावा, धावफलकाभरती आहेत. या मॅचमध्ये विजयासाठी आणखीन 7 धावसंख्येची आवश्यकता. टॉस जिंकल्यानंतर निलेश इलेवन जावळे विनर्स टीम, आता मात्र निर्णय काय घेईल हा तितकासा महत्त्वाचा राहणार आहे, कारण त्यांना बॅटिंग करावी लागेल जास्त धावा गोळा करण्यासाठी. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण मॅचमध्ये किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, डाऊन ग्राउंड केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये, स्वतः रजित कोळी एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करत असताना डॉट बॉल आलाय. 7 आवश्यकता आहे सामन्यामध्ये. पुढचा बॉल लोअर फुलटोस, गोलंदाजाकडून चुकी झाली आहे, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर निश्चित अर्जित करण्यात आली आहे, पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल आणि त्यावरती प्राप्त होणारी एकेरी धाव. सामन्यामध्ये समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत असताना आणि पलटत असताना पाहायला मिळाले आहेत. आवश्यकता आहे ती 5 धावसंख्येची.
पाच धाबा अजूनही बनवायचे आहेत. धाव फलकावरती धाबा नाना पाटेकरचा सिनेमा अप्तक 56 अजूनही बनवायचे आहेत या मॅचच्या दरम्यान. विजयासाठी आघाडीचा बॅटर प्रयास आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला कुणाल ही जोडी जमली आहे. पुढचा बॉल मोठा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील त्या 4 आणि आता इथे समीकरण बदलत असताना इक्वल झालाय हा स्कोर लेवल. चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 59 धावा धावफलक्यावरती आहेत. केवळ एका धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल सामना येथे जिंकला जातोय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. व्हाईट बॉल आला त्यावरती चौकार आणि हा सामना येथे जिंकलाय. आर आर रॉयल्स रायडर्स वहाळ या टीमने हा सामना येथे जिंकला. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन समीरजी पाटील सर आणि अभिनंदन प्रथमे.